कौलापूरमध्ये चैत्र महिन्यातले 5 दिवस जणू दिवाळीच असते. भेदिका, शोभेच्या दारूची आतषबाजी, पालखी सोहळा, घराघरातून वाजत गाजत नैवेद्य घेऊन येणे असे धार्मिक कार्यक्रम 5 दिवस सुरू असतात. ग्रामदेवता सिद्धेश्वराच्या सेवेसाठी अख्खं गाव झपाटून जातं आणि हा धार्मिक सोहळा पाहण्यासाठी राज्यातील विविध भागातून लाखो भाविक इथं हजेरी लावतात. विशेष म्हणजे या यात्रेच्या दिवसात संपूर्ण गावात शाकाहार पाळला जातो. नवस फेडण्यासाठीही भाविक इथं गर्दी करतात. या मंदिरामध्ये शुद्ध शाकाहारी यात्रा भरवली जाते. कधीही मटणाचा प्रकार होत नाही. यात्रेच्या वेळी आमच्या गावातील सर्व मटणाची दुकानं त्यावेळी बंद असते, चालू राहत नाहीत. यात्रा म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक मिलाप आणि काळूवाळूचा तमाशा हे या यात्रेचं खास आकर्षण. 150 वर्षांची परंपरा असलेल्या या घराण्याच्या 5व्या पिढीनं यंदा सिद्धेश्वराच्या चरणी साकडं घातलं आणि मंदिरात गणगौळण सादर केली. आज काळूबाळू ही इरसाल जोडी आपल्यात नाही, मात्र निलेश आणि सूरज खाडे या काळूबाळूंच्या नातवंडांनी काळूबाळूचं पात्र पुन्हा जिवंत केलं. चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते सिद्धेश्वर देवाची. त्यावेळेला आमचा तमाशाचा फड कुठेही असला तरी आम्ही तिथं हजर राहतो आणि रसिकजनांची सेवा करतो. 5 पिढ्या ही प्रथा आमच्यामध्ये चालू आहे आणि आता आम्ही मुलंसुद्धा ती प्रथा चालू ठेवलेली आहे आणि आता आमची मुलंसुद्धा हीच प्रथा पुढे चालू ठेवणार आहे. आमच्या गावचे तमाशा मंडळाचे काळूबाळू म्हणजे शिवासंभा, शामराव, भीमराव, काळूबाळू आणि त्यांची मुलं हे नेहमी दरवर्षी पहिल्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम करतात. काळूबाळूच्या पाऊल खुणा जपणारी ही वैशिष्ट्यपूर्ण यात्रा भविष्यात लोकनाट्य चळवळीचं एक केंद्र बनावं अशी अपेक्षा करायला हरकत नाही. रवींद्र कांबळे, झी मीडिया, कौलापूर, सांगली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.